माननीय उद्धव साहेब, तमाम शिवसैनिकांची शक्ती तुम्ही, भक्ती तुम्ही, अवघ्या महाराष्ट्राची अखंड स्फूर्ती तुम्ही। आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भाई गायकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख, रायगड। माननीय उद्धव साहेब, तमाम शिवसैनिकांची शक्ती तुम्ही, भक्ती तुम्ही, अवघ्या महाराष्ट्राची अखंड स्फूर्ती तुम्ही। आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संतोष भोईर, विधानसभा संघटक, कर्जत, खालापूर। राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता त्या बदल्यात शिवसेनेचे वरळीचे विद्यमान आमदार सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते। सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने सुनील शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे। सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 2014 वरळी विधानसभेसाठी सुनील शिंदे विरुद्ध सचिन अहिर यांच्यात लढत झाली होती। त्यावेळी सुनील शिंदे यांनी बाजी मारली होती। आता सचिन अहिर यांना शिवसेनेने प्रवेश दिल्यामुळे सुनील शिंदे यांच्या तिकिटावर गदा येण्याची शक्यता आहे। त्यामुळेच आता सुनील शिंदे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे। या मतदारसंघातून सचिन अहिर यांनी 3 विजय मिळवला होता। मात्र आता सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीकडे या मतदारसंघात बडा चेहरा नाही। त्यामुळे विद्यमान आमदार सुनील शिंदे हे आता राष्ट्रवादीत दाखल होऊन ते या मतदारसंघातून निवडणूक लढू शकतात अशी शक्यता आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा। देशाला हिंदुत्वाचा, महाराष्ट्राला मराठीचा मंत्र देणारे अखंड स्फूर्तीस्थान माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भरत भगत, सल्लागार, शिवसेना रायगड। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नेरळमध्ये मधुमेह मुक्त भारत कार्यक्रमाचे आयोजन। आयोजक सौ जानवी जयवंत साळुंके, सरपंच नेरळ।